नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेख अक्रम शेख मोबीन, मुक्कामपोस्ट काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आज आपण विराट आरडोर सेटचा, विराट आणि विजय या संदर्भात बोलणार आहे, कारण की आपण पावसाळी व्हरायटी विजय लावली होती आणि ते व्हरायटी यूट्यूबच्या माध्यमानं आपण लांबून त्याचा शोध लावला होता, सांगली आणि सातारा तिथून पुन्हा ह्या भागात आपल्या भागात त्याची बिजवाई न मिळाल्यामुळं आपण कोल्हापूर आणि सांगली त्या साईडला फोन लावले, तिथून आपल्याला डिस्ट्रीब्युटर नंबर भेटला, तिथून आपल्याला पुढ्या त्यांनी बीडमध्ये उपलब्ध करून दिला। आमचे मित्र शिवाजी चव्हाण आणि आम्ही यांनी जालन्यात विराट व्हरायटी बघेल होती, त्यामुळं आम्ही तिकडं त्याचा यूट्यूबद्वारा शोध लावला, तिथून मग बीडला पुढे उपलब्ध करून दिली। आम्ही दोघा मित्रांना जाऊन बीडून विजय बरसादीतली व्हरायटी आणून आम्ही लागवड केली, त्याचा साईज पण आपल्याला बरसादीत 7 KG साईज भेटली आणि ॲव्हरेज पण भरपूर आला त्या पिरियडमध्ये। मग त्याचंच ऑर्डर सीडचं उन्हाळी विराट म्हणून आम्हाला माहीत पडली नंतरची व्हरायटी, तर आम्ही यंदा ती विराट बी व्हरायटी याच्या अदोगरला प्लॉट विराट 2.5 एकर विराट लावला आपण आणि आपल्याला त्याच्यामध्ये एकरी 30 टनचा ॲव्हरेज भेटलं। 2.5 एकरात आपल्याला जवळपास 60 ते 65 टन माल झाला आणि तो माल जवळपास आपल्याला 7 लाख रुपयाचा झाला, त्याच्यात खर्च म्हणून निव्वळ 1 लाख रुपये 2.5 एकराला आपल्याला खर्च आला आणि निव्वळ नफा म्हणून आपल्याला 6 लाख रुपये उरले त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आमचे मित्र आणि आम्ही डबल लागवडीचा प्रयत्न केला आणि लागवड केली। आता सध्या आपण विराटच्या प्लॉटमध्ये आहे, 3.5 एकराची आपली ही लागवड आहे। ही लागवड आपण 1 मार्च रोजी रोप लागवड करेल होती आणि आज जवळपास याला 1 महिना 12 दिवस लागवडीला होईल आहे आणि ही व्हरायटी सेटिंगसाठी एक नंबर व्हरायटी आहे। साईज आणि सेटिंगसाठी आपण बघू शकता याची सेटिंग बी कशी आहे, पुन्हा कॅनोपी बी कशी आहे आणि याच्यावर खास म्हणजे रोग अजिबात येत नाही, कारण की गेल्या मागल्ला प्लॉट पण आपण जे लावला होता त्याच्यावर बी लास्ट लोक विल्टिंग नाही, भुरी नाही, काही एक बी प्रॉब्लेम आला नाही आपल्याला आणि हा बी प्लॉट आज 1 महिना 12 दिवस झाले लावून तरी पण आपण बघू शकता काही झाडाची कॅनोपी कशा प्रकारे आहे आणि साईज पण भरपूर आहे आणि सेटिंग पण 1 नंबर व्यवस्थित आहे याची। तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की विराट हे वाण शेतकऱ्यासाठी वरदान आहे, कारण की आपण हे 2 वर्ष 2 लॉटमध्ये यूज करायला आहे आणि सगळ्या शेतकऱ्या बांधवांना हेच सांगू इच्छितो का एकदा तरी विराट लावून विराट वाण लावून बघावं, हेच मी सांगू इच्छितो, कारण की शेतकऱ्यासाठी 1 नंबर व्हरायटी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बी एकदा विराट वाण लावून बघा आणि मी सुद्धा मालामाल झालो, तुम्ही पण मालामाल व्हा। धन्यवाद।